पंढरपूर सोलापूर जिल्ह्याचे युवकांचे आशास्थान आणि जिल्ह्याचे युवक अध्यक्ष राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष श्री गणेशदादा पाटील आणि उपस्थित जमलेले सर्व स्टेजवरील बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्र, आज गणेशदादांच्या वाढदिवसा निमित्तानं आज तिथं आपण उपस्थित आहे, जिने आताच मार्गदर्शन केलं, उशिरा आल्यामुळे भगिनीदादांना होऊन गेलं, भगिनीदादा बालके आणि जिने आताच मार्गदर्शन आपल्याला केलं ते भगिनीदादांनी सांगितल्या पद्धतीनं आज त्यांचा खरा तर वाढदिवस आहे आणि या कामाचा उपक्रम अतिशय चांगला आणि सुस्थ त्या जिल्ह्याच्या कामाच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद असेल किंवा बोचे ग्रामपंचायत असेल अतिशय चांगलं काम गणेशदादा पाटलांच्या माध्यमातून होत आहे आणि ह्या गावात आल्यानंतर कायम या स्टेजवर रिता आल्यानंतर आपले कायम स्मरण आणि चांगली कायमस्वरूपी लक्षात राहणारे आदरणीय जिल्ह्याचे नेते म्हणून ज्यांनी काम केलं त्या आदरणीय यशवंतभाऊ पाटील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजूबाबू पाटील, त्या दोघांना अभिवादन केल्याचं आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण यांनी जे काम अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात असेल राज्य आणि तालुक्यात असेल एक चांगलं काम करण्याची भूमिका ज्या टायमाला गणेशदादांना दिली त्यावेळेस पासून आपण बघतोय, पण राजूबाबू पाटील यांनी अतिशय चांगलं काम सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी प्राधान्याने त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे आणि म्हणून या गावात येत असताना ह्या गावातल्या आणि ह्या भागातला विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर त्यांचे विचार आपल्या डोळ्यासमोर येतात आणि म्हणून गणेशदादा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगलं काम करतात। आज युवक काँग्रेस युवकच्या माध्यमातून युवक अध्यक्षांच्या माध्यमातून बरीच कामं त्यांच्या माध्यमातून होतात आणि राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती जिल्ह्याच्या युवकांवर आदरणीय पवारसाहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, त्यांनी त्यांच्यावर एक आशीर्वाद आणि छाप दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने युवकांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी गणेशदादाच्या माध्यमातून आपल्याला पार पडताना दिसत आहे। म्हणून आज काम करत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच मी आपल्याला सांगेन की वाढदिवस आज गणेशदादांचा आणि वाढदिवस असल्यानंतर आदरणीय इथं अप्पा आहेत, अप्पा काका आहेत, तात्या साहेब आहेत, शेखर भाऊ आमचे आणि या सगळ्या घरातील सर्व जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली आहे आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी गावचा विकास करावा लागतो, गावालाही सुद्धा बरोबर घेऊन जावं लागतं आणि म्हणून ती जबाबदारी आज गणेशच्या माध्यमातून पार पडते। आज मी एवढं या निमित्तानं सांगेन कारण ज्या चिवर बोलून आज नेते मंडळीचं भाषण आहे, दीपक आव्हाडांचे विचार आपल्याला ऐकायचे बरेच दिवस झाले ते कुठं आम्हाला दिसत आहेत म्हणून आज बरेच अनेक भेट झाले आणि आज गणेशदादांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थात गणेशदादांनी एवढंच सांगितलं त्याचा भगिनदादांनी सांगितलं की आपण मागच्या 6 महिन्यात काय घट तट सगळे पण बापू टायमाला कायमस्वरूपी बापू टायमाला सगळ्यांचं ऐकत होते पण गणेशदादा टायमाला थोडा काय निदान त्यांच्या हिताचं असलं तरी सुद्धा ते ऐकायच्या इथनं पुढे ते ऐकतील अशी गृहित धरू या कारण जनतेच्या विकासासाठी आणि गणेशच्या दादाच्या हितासाठी जर असलं तर थोडं तर निदान आमचं भगिनदादा ऐकत जा आम्ही काही चुकीचं तुम्हाला काही सांगत नाही कारण जनतेचा विकास महत्वाचा असतोय आणि म्हणून जनतेने विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे आज 35 आता ठीक आहे वय कमी असेल आता 35 पुढे तुम्ही चांगलं आहे पण आता इथलं पुढे थोडं जनतेच्या हितासाठी नक्की ते आपल्याला सांगायचे ऐकतील आणि आता युवकांच्या माध्यमातून त्यांच्यावर बऱ्याच जणांचं लक्ष आहे त्यांना मी एवढ्या शुभेच्छा देतो की युवकच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काय आणि कुठलीही जबाबदारी असू द्या ती जबाबदारी आम्ही सर्व मिळून सर्वजण मिळून पार पाडूया एवढंच या निमित्तानं शुभेच्छा देतो सरकार शिरोमणी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीने आणि वैयक्तिक कार्यकुटुंबीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण जय जय महाराज।